हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 2, सायकल म्हणते मी आहे ना। हा एक आत्मकथनपर पाठ आहे। आता आत्मकथन म्हणजे काय, तर त्याला आपण मनोगत किंवा आत्मवृत्त असे सुद्धा म्हणतो। आत्मकथन म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूने आपल्या आयुष्यातील प्रसंगांचे केलेले वर्णन किंवा कथन करणे, किंवा ती वस्तू आपले आयुष्यातील एखादी प्रसंग किंवा अनुभव सांगत आहे अशी कल्पना करून केलेले लेखन म्हणजे आत्मकथन। यास आपण मनोगत किंवा आत्मवृत्त असे सुद्धा म्हणतो। हा पाठसुद्धा एक आत्मकथनपर पाठ आहे। तर यामध्ये सायकल काय म्हणते हे आपण बघूया। बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल। पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हितकारक असे असलेले वाहन म्हणजे सायकल। आणि कमी किमतीमध्ये परवडणारे आणि अतिशय सहजरित्या वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल। या पाठामध्ये आपल्याला आपली माहिती देत आहे आणि हा एक आत्मकथनपर पाठ आहे। चला तर मग बघूया सायकल काय म्हणते। सायकलचा जन्म 1690 साली फ्रान्स या देशामध्ये झाला। म्हणजे नेमकं काय झालं की सायकल म्हणते माझा जन्म फ्रान्स या देशामध्ये झाला आणि ते साल होते कोणते, 1690, आणि जन्मदाते MD सीवर्क हे माझे जन्मदाते। आता जन्मदाते म्हणजे काय, जन्मदाते म्हणजे तयार करणारे, शोध लावणारे किंवा निर्माण करणारे। जन्मदाते म्हणजे निर्माण करणारे। आणि कोणी त्यांना सायकलला निर्माण केलं, तर MD सीवर्क। आणि त्यानंतर सायकल काही काळ रखडत चालली, पण त्यानंतर HJ लॉसन यांनी सायकलला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत दबकडी बसवली। साखळीची दंत दबकडी बसवणारे कोण, HJ लॉसन यांनी 1876 सायकलला दंत तबकडी बसवली। पेडलला सायकलच्या दंत तबकडी बसवली। आणि दंत तबकडी म्हणजे काय, तर पेडलला बसवलेली चेन। आपण बघतो सायकलला एक चेन असते, त्याला दंत तबकडी असे सुद्धा म्हणतात। त्यानंतर जॉन बॉईड डनलॉप यांनी सायकलला आणखी गतिमय केले आणि त्यांनी त्यासाठी सायकलला रबरी टायरचा शोध लावून ते सायकलला बसविले। रबरी टायरचा शोध लावणारे कोण, जॉन बॉईड डनलॉप यांनी 1887 साली सायकलला गती यावी म्हणून रबरी टायरचा शोध लावला आणि त्यानंतर सायकल अतिशय गतिमान झाली। आज आपण बघतो की सायकलचं स्वरूप हे अतिशय आधुनिक झालेलं आहे। तर सायकल पूर्वीची हकीकत सांगताना किंवा पूर्वीची गोष्ट सांगताना आपल्याला असे सांगते की सुरुवातीचे 200 वर्ष तर मी रखडत चालणे म्हणजे रेंगाळत चालणे किंवा अडखळत चालणे। तर त्यानंतर मग जेव्हा कधी जॉन बॉईड डनलॉप यांनी रबरी टायर मला लावले किंवा त्यांनी रबरी टायरचा शोध जेव्हा लावला, तर त्यानंतर मग मी कधीही थांबले नाही। त्यानंतर सायकल पुढे म्हणते की माझा प्रचार आणि प्रसार अतिशय वेगाने झाला। आता प्रचार म्हणजे काय आणि प्रसार म्हणजे काय, तर प्रचार म्हणजे सर्वत्र माहिती करून देणे किंवा करणे आणि प्रसार म्हणजे सर्वत्र माहिती होणे। माझा प्रचार आणि प्रसार इतका झपाट्याने झाला की देशातील जगातील असा एकही देश उरलेला नाही की जिथे माझा वापर होत नसेल। असा जगाच्या पाठीवर एकही देश नंतर उरलेला नाही की जिथे माझा वापर होत नसेल, लोक मला मोठ्या हौशीने किंवा मोठ्या आनंदाने वापरायला सुरुवात करू लागले। त्यानंतर सायकल म्हणते की मुलांच्या खेळण्यातील पहिलं वाहन लाकडी घोडा जरूर असेल, पण दुसरे वाहन तर नक्की मीच आहे। आणि तुम्हालासुद्धा तुमचे बालपण आठवत असेल, तर आईवडिलांनी तुम्हाला सायकल नक्कीच घेऊन दिलेली असेल। त्यानंतर दुसरे वाहन मी आहे, आणि त्या का बरंच आईवडील आपल्याला सायकल हे वाहन घेऊन देतात, तर
त्यावर जेव्हा आपण स्वार होतो, म्हणजे छोटी मुलं स्वार होतात किंवा बसतात, तर त्यांचा आनंद काही वेगळाच असतो आणि ते आपल्या छोट्या छोट्या पायांनी पेडल मारत पूर्ण घरभर मस्त छान फिरत असतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावतो आणि किंमतसुद्धा अतिशय परवडणारी अशी आहे. म्हणून प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी ही सायकल प्रत्येक घरी आपल्याला छोट्या मुलांकरिता घेऊन दिलेली आपण बघत असतो. त्यानंतर सायकल म्हणते की यावरून तुम्ही पडलात तरी तुम्हाला छोटं मोठं खर्चटेल आणि ती दुखापत लवकर बरी होईल, पण त्यामधून तुम्ही धडासुद्धा शिकाल. आता धडा शिकणे म्हणजे काय? धडा शिकणे म्हणजे समज येणे आणि त्यानंतर तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल. आणि ही सायकल हमखास प्रत्येक घरी आईवडील छोट्या मुलांना घेऊन देत असतात. हमखास म्हणजे काय? तर खात्रीने. याचे दोन असे फायदे आहेत की किंमत अतिशय माफक असते. माफक म्हणजे काय? परवडणारी. आणि यावरून छोटे मुलं पडले तरी त्यांना दुखापत होते पण ती लगेचच बरी होते आणि त्यानंतर त्यांचा आत्मविश्वाससुद्धा दुणावतो, म्हणजे आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि त्यानंतर सायकलशी आणि त्यांची संगत अशी जुळते की त्यानंतर ते आनंदाने सायकलचा वापर कधीही कुठेही करतात. त्यानंतर सायकल आपल्याला सांगते की आई म्हणते तुम्हाला की जा, दुकानात जा आणि साबण घेऊन ये. आपल्याला पैदल चालण्याचा कंटाळा येतो, पण आपल्याकडे जर का सायकल असली तर आपण लगेच ट्रिंग ट्रिंग करत तिला बाहेर काढतो आणि त्यावर स्वार होऊन दुकानात जातो. मग कधी घरचा भाजीपाला आणायचा असेल, कधी कोणतं सामान आणायचं असेल, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या असेल, तर कधी दूध आणायचं असेल, ही सर्व छोटी मोठी घरची कामं कशी पटापट तिथे सायकल जिथे असेल तिथे पटापट छोटी मोठी अशी घरची कामं होतात आणि आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सायकल हे असे वाहन आहे की कुणीही चालवू शकतं आणि सहजरित्या ते हँडलसुद्धा होऊ शकतं. त्यानंतर पुढे सायकल म्हणते की मला स्पेशल कार आणि बाईक चालवायची असेल तर चालक परवान्याची गरज असते. सायकल म्हणते कार आणि बाईकला चालक परवाना लागतो, पण सायकलला मात्र चालक परवाना लागत नाही. चालक परवाना म्हणजे लायसन्स. जेव्हा कार आणि बाईकनी आपण प्रवास करतो तर त्याला काय लागतो? चालक परवाना. पण सायकलला कुठल्याही प्रकारचं लायसन लागत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मुलामुलींपासून आजी आजोबांपर्यंत विना चालक परवान्याशिवाय सायकल आपला प्रवास करू शकते. त्यानंतर सायकल म्हणते की मला मान्य आहे की कार आणि बाईकचा वेग जो आहे तो माझ्यापेक्षा जास्त आहे, पण जेव्हा बाजाराला, ऑफिसला किंवा शाळेला जायचं असेल तर एवढ्या वेगाची गरज तरी काय? एखादी समजा तुम्हाला एखादी तातडीचं म्हणजे घाईचं जर का काम असेल तर तिथे तुम्ही कार आणि बाईकचा वापर हमखास करा, पण जिथे तुम्हाला अतिशय जवळ जायचं असेल तर तुम्हाला इतक्या वेगाची गरज तरी काय? म्हणून सायकल म्हणते की शाळेला, बाजाराला, ऑफिसला जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही माझ्यावर प्रवास करा, माझा वापर करा आणि आपला प्रवास जो आहे तो सुखद करा. त्यानंतर सायकल म्हणते की आडरस्त्याला जर का मी पंक्चर झाले तर मला हातात धरून आणणेसुद्धा मुलामुलींना किंवा आजी आजोबांना अतिशय सोपे आहे. का बरं? कारण की मी आहेच मुळात सडपातळ आणि हलकी फुलकी. म्हणजे सायकलचे असे कितीतरी फायदे आपण सांगू शकतो की सायकल खूप चांगल्या पद्धतीने परवडणारी अशी आणि सर्वांच्या उपयोगाची आहे. यानंतर हे तीन पॅरेग्राफ आपण बघितलेले आहे मित्रांनो इथे, आणि त्याच्यानंतरचा उर्वरित जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर आपण आता शब्दार्थ बघूया. जन्मदाते म्हणजे काय? निर्माण करणारे. दंततबकडी म्हणजे पेडलला बसवलेली चेन. त्यानंतर प्रचार म्हणजे सर्वत्र माहिती करणे. त्यानंतर प्रसार म्हणजे सर्वत्र माहिती होणे. त्यानंतर रखडत चालणे म्हणजे रेंगाळत चालणे किंवा अडखळत चालणे. माफक म्हणजे
परवडणारे, हमखास म्हणजे खात्रीने आणि धडा शिकणे म्हणजे समज येणे। हे सगळे शब्दार्थ तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि पुढचे जे पॅरेग्राफ उरलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। थँक्यू।